पार्टीचो कन्विनर ऑफिशियली असो आसचोना। गेली चार वर्सा जेन्ना कन्विनर म्हणून पार्टीची सुत्रां सांबाळटालो तेन्ना अशें दिसून कांय जाणांक आयलें आसतलें की एल्विस गोम्स म्हणल्यार आम आदमी पार्टी, पार्टी म्हणल्यार एल्विस गोम्स। कांय जाण म्हणटाले की एल्विस गोम्स इज द फेस ऑफ आम आदमी पार्टी। एक वेळा जायत, पूण जसो जसो टायम गेलो, एका पार्टीच्या जिवितान वयर सकल जाता, तरी पूण आमी वो फोर्ट वो किल्लो सांबाळ्ळो आनी आज आम आदमी पार्टी गोंया मजबूत जावपाच्या दिशेन चल्ल्या, आनीक मजबूत जावपाचे दिशेन चल्ल्या। पार्टीची एक्टिविटी जी आसा, पार्टीचे कॅम्पेन म्हण, पार्टीचे ग्रावंड लेवल वर्क म्हण, ते वाढत आसा आनी आज अशी गरज पडल्या की पार्टीन जाता तितले ग्राउंड लेवलाचेर आनीक मजबूतायेन काम करपाक जाय। आनी म्हणून वो एक ल्हानसो बदल म्हणपाक हरकत ना की म्हज्या जाग्यार म्हज्या दाव्यान बसला तो पार्टीचो एक मजबूत खांबो राहुल मांबरे हाचे कडेन आतां तात्पुरती ही सुत्रां आम आदमी पार्टी सोंपयतली। आनी ह्या भुंयेचेर लोकांचो जो आवाज आसा, तो जो उलो आसा लोकांचो, तो आयकोपा खातीर म्हाका धरून, एल्विस गोम्साक धरून चडांत चड आमचे फुडारी ग्राउंड लेवलाचेर वचून काम करपाची सगळ्यांची तयारी जाल्ली आसा, म्हणून वो आज निर्णय घेतला। लोकांचो उलो इतलो चड वाडला कित्याक हे सरकार जे आसा ते लोकांचो उलो तेंच्या कानार म्हणटा तो पडच ना। वयता त्या क्षेत्रांत लोक दुखवला, खंयच्या क्षेत्रांत म्हणलें जाल्यार पयले जर गव्हर्मेंट सर्वंटांचेच जर घेतलें जाल्यार आज गव्हर्मेंट जे एम्प्लॉईज आसात तांचोच ट्रस्ट आपल्या सरकाराचेर ना अशें दिसता। एक उदाहरण म्हणल्यार हाऊस बिल्डींग एडवान्स जो एक घर बांदपाक गव्हर्मेंट एम्प्लॉईज घेता, थंय सुद्दां इतलें क्रूर सरकारान काम केलां की तांचो जो व्याज इंट्रस्ट जो आसा तो इतलो वाडयला की कांय गव्हर्मेंट एम्प्लॉईज जे आसा तांची सॅलरी झिरो जावपाक लागल्या। दीस इज अ क्रुएल एक्ट ऑन द पार्ट ऑफ द गव्हर्मेंट ऑफ गोवा। म्हाका खबर ना कशे एम्प्लॉईज आपलो मोराल धरून काम करूंक शकतले ते अशा परिस्थितीन। अशी खूब उदाहरणां आसा, पुलिसां कडेन पळयलें जाल्यार पुलीस एडमिनिस्ट्रेशन सामकें फ्लॉप जावपाक लागलां कित्याक पुलिसांचो मोरालूय पडपाक लागला। हांवें एक उदाहरण दिलां हाऊस बिल्डींग एडवान्साचें, बारीक बारीक जे लोक आसा तांची सॅलरी झिरो जावपाक लागल्या, कांय लोकांची मायनस जावपाक लागल्या। कितलेशे ऑफिसर आसा जांचे प्रोमोशन हाडून दवरला सरकारान, वर्सां घातल्या उपरांत सारके पिकूंक पावले जाल्यार सुद्दां तांकां प्रोमोशनां दिना कित्याक तांचो फाटल्यान एक हेतू आसा सरकाराचो आपआपल्या मनशांक वयर काडपाक। परत सरकार गव्हर्मेंट एम्प्लॉईज जे आसा तांचो मोराल सामको डावन करून उडयला। टिचर्स म्हण, टिचर्स वर्ग जो आसा सामको संतापलेलो आसा। फाटल्या दिसांनी आमी पळयलां कशे टिचर्सांक एब्यूज केले, ते फक्त तांकां सर्वे धाडपाचे, सर्वेक धाडपाचेच काम केले, ते तांचे मागणे कोण आयकना। वोकेशनल टिचर्स जे आसा तांचे एक उदाहरण दिता, 2016 जेन्ना इलेक्शन लागीं आसले नोव्हेंबरांत,
त्यांना कॅबिनेट डिसिजन घेऊन वोकेशनल टीचर्सांक रेगुलराइज करपाचे डिसिजन घेतले आणि आज ऑलमोस्ट 4 वर्षां कंप्लीट झाली तरी सुद्धा तेच कॅबिनेट डिसिजन चालीक लावपाचे सरकारान कांयच करूंक ना. भुरग्यांचे स्टुडंट्स जे आसा तांचे आणि सांगपाची गरज ना. यूथ पिळगी जी आसा ती आज टोटल जॉबलेसनेस म्हणजे बेरोजगारी झाली इतली झाल्या की काय लोकांनी काल प्रधानमंत्र्याचो वाढदिवस सुद्धा अनएम्प्लॉयमेंट डे म्हणून सेलिब्रेट केलो. सगळे कडेन गार्बेज, रस्त्याचेर पॉटहोल्स, उदक, इलेक्ट्रिसिटी हे बेजीक इश्यू अजून जाग्यार पडना. एनवायरमेंटाचेर मार, लोकांक नाका ती डिसिजनां. आणि आता कोरोनाचो मॅनेजमेंट जो ज्या पद्धतीन चल्ला की आम आदमी पार्टी फक्त देवाकडे मागता कोण दुयेंत पडना जाल्यार पुरो रे देवा म्हणून. कॅपेसिटीज आर बस्टिंग, बेड्स ना. कितलोय सरकार जर म्हणत असत की बेड्स आसा म्हणून, टायमार पेशंट हॉस्पिटलांत येना म्हणून, ही सामकी फटींगपणां. गोंयच्या एकूय हॉस्पिटलांत बेड्स ना. प्रायव्हेट हॉस्पिटलांक ज्यांका परवानगी दिल्या तितून सुद्धा बेड्स ना. आणि जी रेट आज प्रायव्हेटाक चार्ज करपाक परवानगी दिल्या ती आजची रेट पळयल्या जाल्यार काय लोक आपण दुयेंत असा म्हणून सुद्धा ऍडमिट करपाक भितले. अशा परिस्थितीन जेन्ना राज्य चलता त्यांना आणि जेन्ना ऑपोजिशन टोटल फेल झाले असा, रुलिंगाच्या बोळसान गेल्ले असा, अशा वेळाचेर आम आदमी पार्टीची गरज चडांत चड दिसपाक लागल्या लोकांक. आणि या लोकांच्या उल्याक लागून ग्राउंड लेवलाचेर वचून काम करपाक म्हणून एक एल्विस गोम्स न्हय पण सगळे फुडारी ग्राउंड लेवलाचेर देंवतले आणि पार्टी आणि मजबूत करपाक आदार करतले. ह्या भुंयेचेर परत एकदा सांगता की आयच्यान आमचो इंटरिम कन्विनर आसतलो राहुल मामरे. आणि हे डिसिजन सगळ्या लोकांपर्यंत पावचे कोणेच हातूंतल्यान कितें हेतू असो आपल्याक जाय तसो काढचो न्हू. दीस इज ओनली इन द लार्जेस्ट इंटरेस्ट ऑफ द कम्युनिटी ऑफ द पीपल ऑफ गोवा. आणि तांचे प्रश्न जे आसा ते आम्ही डायरेक्ट आयकपा खातीर एक जनसंपर्क म्हणून हे डिसिजन घेतला. क्वेश्चन एल्विस भावान सांगला तशें ऑपोजिशन पार्टी म्हणटा ती गोंयांत आम आदमी पार्टी सोडल्यार. आम आदमी पार्टीन प्रत्येक वेळा प्रत्येक जे गव्हर्मेंटचे डिसिजन आसा ताचे क्रिटिकल अप्रेजल केला, लोकां फुडें मुद्दे मांडल्या, लोकांचे मुद्दे सरकारा कडेन मांडल्या आणि आम्ही प्रत्येकाचो ऑपोजिशन वॉयस जाल्ले आसा. बाकीचे ऑपोजिशन एमएलए जे आसा ते एका दिसाच्या असेंब्लीत तयार जाता हे सगळ्यांक खबर असा. 3 वरां भितर बजेट पास जाता तेन्ना लोकांचे मुद्दे जे मांडपाक आसले असेंब्लीन ते मांडपाक ताणें तांचो रोल जो आसलो ते फेल जाला. हाची जाणीव करून आम आदमी पार्टी आमच्या पक्षान आमच्या टॉप लिडरशिपान निर्णय घेतलो की इट्स टायम वी टेक एनदर स्टेप फर्दर अहेड. हांव बाब एल्विस कोंबचे धन्यवाद मानता, तशें आमच्या पार्टी लिडरशिपचे धन्यवाद करता की म्हजे तांच्यांनी विश्वास दवरलो आणि ही जबाबदारी सोपयली. आता हो वेळ आसा टेकिंग आम आदमी पार्टी टू द ग्रासरूट्स. आमची संघटना आम्ही मजबूत करतले, लोकांचो आवाज आम्ही आणि बळकट करतले, लोकांचे प्रश्न आम्ही आणि बळकट म्हणतले. देव बरे करू. ना, जसो कन्विनर आता दुसरो आसतलो ऑब्वियसली टीम रिवॅम्प जातली, फूल टीम रिवॅम्प जातली, तातूंत दुबावच ना. प्रदीप पाडगांवकार सगळ्यांक खबर आसा की जेन्ना कोरोना बाधित जालो तेन्ना ताका मातसो त्रास जालो म्हणून ताका जेन्ना गोवा मेडिकल कॉलेजीन घातलो
तेन्नाच्यान ताजे हेल्थ मात्शे हल्ल्या सारके जाल्ले म्हणून ताका आमीच सल्लो दिल्लो की तूं तुज्या हेल्था कडेच पळय. ताका एक वेळा अशें दिसलें, म्हाका जशें ताणें सांगलां ताका दिसून आयलें की पार्टीची एक्टिविटी वाडटा आनी त्या दरम्यान जर तो खूब काळ जर आसचो ना जाल्यार ताचें जें काम आसा जनरल सेक्रेटरीचें जी म्हत्वाचें काम आसा म्हत्वाची भुमिका आसा ती तें काम हाडून उरना जावपाक ताणें आपलो राजिनामो दिलो आनी ताच्या हेल्थ ग्रावंडाचेर तो आमकां काल जेन्ना स्टेट कमिटी मिटींग जाली जेन्ना हो निर्णय घेतला हांवें सुद्दां देंवपाचो तेन्ना आमी तें मान्य केल्लें आसा. सो ताचें आनी आतां जें डिसिजन आमी घेतलां चड करून हांवें घेतलां तातूंत कांय संबंद ना. इट कूड बी जस्ट कोइन्सिडेंटल की फाटोफाट जालें पूण स्टेट कमिटी जेन्ना काल मेळ्ळी जेन्ना आमी म्हयन्याच्या म्हयन्याक मेळटा काल हें म्हत्वाचें डिसिजन आमकां घेवचें पडलें कित्याक आतां पार्टीची गरज ग्रावंड लेवलाचेर आसा लोकांक म्हणून हें चड करून आमकां डिसिजन घेवचें पडलें. हेज्या पयली ग्रावंड लेवलाचेर काम जातालें पूण आतां जो वेळ आयला ताका आनीक स्फुर्ती दिवपाक चड करून आज लोकांची गरज आसा आनी इश्यूज वाडल्या लोकांचे. लोक म्हणटा आमकां तुमकां डायरेक्ट संपर्कान येवपाक जाय. म्हाका सांगे काम काणकोण केपें ह्या वाठारांत जेन्ना हांव भोंवता तेन्ना लोक म्हणटा आमकां तुजी चडांत चड गरज आसा आमचे तरी कितें आयकपाक तरी तुमी या. एडमिनिस्ट्रेटीव काम जें आसा तितलेंच आतां हांवें म्हज्या हातांतल्यान काडलां. हांव सदांच ह्या पार्टयेचो मेन एक फुडारी आसतलो तितून दुबाव ना आनी हांवें सुरवातेक सांगला कांय लोक जे म्हणटा आय लुईस गोम्सीचो फेस ऑफ द पार्टी पार्टीक जेन्ना जेन्ना गरज पडटा आय वील कंटिन्यू टू बी फेस ऑफ द पार्टी. आनीक मेन म्हणटा तें आतां हें आमकां दिसलां की लोकां पर्यंत वचून आमी आमची पार्टीची हें पब्लिसिटी आनीक जावपाक जाय कित्याक पार्टी स्टँड फॉर द कॉमन मॅन. कॉमन मॅन गोंयचो जो आसा ताजे पर्यंत पावपाची चड आनी चड गरज आसा. आनी कांय लोकांचें म्हणणें बी आसा की तुमी ग्रासरूट लेवलाचेर चडांत चड पावपाक जाय आनी तो एग्जाम्पल म्हणून हांवें स्वताच ग्रासरूट लेवलाचेर वचपाचें ठरयलां आनी म्हज्या फाटोफाट खुबशे आमचे फुडारी बी ग्रासरूट लेवलाचेर वयतले. फेस ऑफ ना तशें हांव लोकांक तें क्लियर करतां आमच्या व्हॉलंटियरांकूय क्लियर करतां हांव खंयच वचोंक ना. एडमिनिस्ट्रेटीव रिस्पोन्सिबिलिटी जी आसा तो सांबाळटलो कित्याक आतां ह्या दिसांनी आमकां रिस्पोन्स दिवचो पडटा खुबशे इश्यूज उप्रासता ताचेर कितें ना कितें कारवाय करची पडटा. ती धांवपळ कमी करपाक आनी फोकस्ड एप्रोच ग्रावंड लेवलाचेर आसपाक हें डिसिजन घेतला. ही इज इक्वली कॉम्पिटंट आनी अशे खुबशे कॉम्पिटन्सी आमचे भितर डेवलप जाल्ली आसा ह्या चार वर्सान म्हणून हें आमी आज डिसिजन घेतला. पयलीं आमचे कडेन मातशें कमीपण अशें दिसतालें पूण हालीं आमी खुबशे लोकांक आनीक तयार केल्या. आतां हँड होल्डिंगाची व्हडली गरज ना. एनीबडी कॅन बी रनिंग द एडमिनिस्ट्रेटीव अफेर्स ऑफ द पार्टी पूण पॉलिटिकल जे ग्रासरूट लेवलाचेर एक्टिविटी आसा तातूंत चड भर घालपाचे निर्णयाक लागून दीस इज द ओन्ली रिझन दॅट वी हॅव टेकन दीस डिसिजन. ताचेर डिसिजन जातले आतां सद्याक तरी ते इन कन्सल्टेशन. पळय काल आमी स्टेट कमिटी जेन्ना मिटींग जाली आतां सद्याक ही एक इमिजिएट गरज अशी भासली म्हणून आमी ताच्या हातांनी ही सुत्रां दिल्या. कांय दिसां भितर मे बी अनदर मंथ ऑर टू हाजेर रिव्ह्यू करून कित्याक आमी खुबशे लोकां कडेन कनेक्ट एस्टेब्लीश करपाक पळयता. आमी भायले सुद्दां न्यू लोक बरे मनीस जे समाजान आसा आनी आज तांकां दिसता की चल्ला ते सारके ना जेन्ना आमी तांकां कन्विन्स करतले की तुमी फुडें आयल्या शिवाय सुदारणा जावची ना. आमी उलयले म्हणून जायना. खुबशे लोक उलयता घरांत बसून जेन्ना पावल मारून फुडें येतले तेन्ना तो बदल जावंक शकता आनी ह्या लोकां कडेन आमी कनेक्ट करून न्यू सुद्दां ब्लड हाडपाची आमची तयारी आसा ही तुमकां कांय दिसां भितर दिसतली. तुमकां खात्री दिवंक सोदता एल्वीस तसोच प्रदीप आर स्टील एन इंटेग्रल पार्ट ऑफ आप. इतलोच हो हेतू आसा चेंज करपाक की पार्टी आनी मजबूत करपी आनी ग्रासरूट लेवल जे आसा खंयच्या राजकीय पक्षांत खूब रोल आसता. एडमिनिस्ट्रेशन आसता, मिडिया आसता, ग्रासरूट ऑर्गनायझेशन लेवल आसता. ही आमी डिसिजन घेतला की आमकां जाणीव आसा आप हॅज डन अ गूड जॉब इन ऑपोजिशन पार्ट वेरियस रोल्स. आतां संघटना बांदपाचें जें काम आसा तें आमचे टॉप लिडरशीप कडल्यान सुरवात जातली हो सगळो हेतू आसा.
परिणाम बरो आसा आणि तातूंतल्यान लोकांकडे कनेक्ट जावपाक आमकां एक बरे साधन मेळ्ळें आणि तातूंतल्यानच ही एक्टिविटी आम्ही आणि वाढवूंक सोदता. कोरोनातल्यान आम्ही ऑक्सिमिटरांतल्यान आम्ही फक्त ऑक्सिमिटर घेऊन ऑक्सिजनच टेस्ट करपाक म्हणून भायर सरोंक ना. आज सरकारान कोरोना बद्दल कितली अवेरनेस केल्ली आसा सगळ्यांक खबर आसा, मिडिया खबर आसा, लोकांक खबर आसा. कोणाकय जर कितें इन्फेक्शन सुद्दां जालें फुडलें पावल कशें मारपाचें तें लोकांक अजून पर्यंत कांय अवेरनेस ना. आतां तांणी एक काडला की होम आयसोलेशन. 70 वर्सांचे 80 वर्सांचे लोकांक सुद्दां ते म्हणटा होम आयसोलेशनान रावा. तातूंतल्यान एक दिसून येता बीजेपीक जर 41% जर तुम्ही म्हणटा बीजेपीचे आमदारच आसा म्हाका दिसता ऑलमोस्ट 70%. आमदार 70% जर आसत तांकां 70% लोकांचे बॅकिंग आसूंक जाय आसलें. पयली थंयच कमीपण दिसता इतले मोठे संख्येन ते मागीर विकते घेवूं बाजारांतल्यान पूण ते आपआपल्या प्रांतांतल्यान ते आपूण लिडर म्हणटा. तर हे सगळे एकठांय केले जाल्यार 70% तांचे कडेन सपोर्ट आसपाक जाय आसलो. तातूंतल्यान कळटा की तांचो सपोर्ट पडला म्हणून आनी पडत आसा. आम आदमी पार्टी तुमीच सांगता की सपोर्ट इज ग्रोईंग. इट इज एट दीस स्टेज नाव 19% आज जर ह्या स्टेजीर आसत पीपल आर लुकींग टुवर्ड्स अप आनी इट इज एक्सपेक्टेड टू ग्रो. जेन्ना आम आदमी पार्टीचो सपोर्ट वाडटलो तांचो कोणाचो तरी देंवतलोच ऑटोमॅटिकली. सो येता तो काळ सांगतलो कशे भाशेन आज तेंचे जे काळ इतले म्हणजे सामके बॅड गव्हर्नन्स जे आसा ताका लागून हाव द पीपल वील रिएक्ट इन टायम टू कम. सी कितें आसा न्हू आफ्टर द इलेक्शन एवरीबडी नोज की खुबशे लोक पयस गेल्ले. तातूंत भितर हे कांय तुमी नांवां घेतल्या ते हॅव कॅप डेमसेल्स अवे. आमी कोणाक वच म्हणूंक ना. जे एक्टीव व्हॉलंटियर आसा तांकां घेवन आमी आज पार्टी इतले पर्यंत फुडें हाडलेली आसा आनीक आमची दारां अशी बंद ना पार्टीची. कारण ही लोकांची पार्टी, ही कोणाची प्रायवेट एंटिटी न्हय. सो लोकांचे पार्टीन तांकां केन्नाय येवपाक जाय जाल्यार दे आर वेलकम. हांवें आतां सरकारा बद्दल खूब सांगलां आनी तूं म्हाका लोक आयुक्ताचे सांग म्हणटा. वेन अ लोक आयुक्ता ऑफ द रँक ऑफ चीफ जस्टीस ऑफ द हायकोर्ट पासीस एन ऑर्डर टू रजिस्टर FIR दॅट मिन्स ही हॅज ज्युडिशियली एनालाइज द होल केस आणि ही हॅज कम टू अ कन्क्लुजन दॅट देर आर सफिशियंट ग्राउंड टू लॉज FIR अंडर द प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट. आता तुम्ही जेन्ना लेबर वर्कर जे आसा कन्स्ट्रक्शन वर्करांचे पयशे पॉलिटिकल वर्कर खावपाक लागले आनी आनी कितें उरला हितून. हाव लो कॅन इट गेट. सादे कन्स्ट्रक्शन वर्करांचे पयशे पॉलिटिकल वर्कर जेन्ना खाता तेन्ना सिस्टम कॉलॅप्स जालें म्हणपाक हरकत ना. आनी दॅट इज वॉट द लोक आयुक्ता हॅज सेड की हे जे सरकार चलयता तातूंत भ्रश्टाचार जाल्लो आसा. देर इज करप्शन इनवॉल्व वेर बाय पीपल पुअर पीपल्स मनी ड्यू टू देम हॅज बीन टेकन अवे एन्ड गिवन टू पॉलिटिकल वर्कर्स हू कॅन अफोर्ड वू आर वेल ऑफ इन लायफ. तांची नांवां पळयता लिस्टान मोस्ट ऑफ देम आर वर्किंग इन द बीजेपी. तो फाटी सांगून गेला ओनली गॉड कॅन सेव्ह गोवा म्हणून लोकायुक्त रिमार्क असा. थँक्यू.